विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून माढा इथं मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली। पैगंबर यांची जयंती माढा शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी केली। पैगंबर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर शनिवारी सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी नबी का दामन नहीं छोडेंगेचा जयघोष तरुणाईने केला, तर या मोटरसायकल रॅलीच्या पुढे चारचाकी वाहनांवर आकर्षक अशी मक्का मदिनाची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती। शहरात शिवलाल वाचनालयासमोर ही पैगंबर यांच्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम जश्ने ईदे मिलादुन्नबी जुलूस कमिटी माढा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी पैगंबर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार धनाजीराव साठे हे होते। यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेतल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। पैगंबरांनी मिरासदारीची भिंताडं साफ पाडली, विशिष्ट हक्क आणि दर्जा त्यांनी साफ तोडला। स्वार्थी लोकांनी ईश्वराकडे जायच्या रस्त्यावर जी जाळी विणून ठेवली होती ती पैगंबरांनी आपल्या जोरदार फुंकीनं नष्ट केली। ईश्वराच्या दृष्टीनं छाननी करणारं साधन म्हणजेच लेखणी, लेखणी म्हणजेच ध्यान, ध्यानाशिवाय सारं फोल। शिका वाचा पहा हा पैगंबरांनी दिलेला अमूल्य संदेश आपल्याला दिलाय। राष्ट्रीय एकात्मता जोपासावी, सर्वांचं रक्त आहे असं मौलाना सलाउद्दीन यांनी व्यक्त केलं। इंसान को कोई थोड़ा सा नीचा दिखा दे, कोई इंसान के ऊपर जोर से बोल दे, कोई किसी आदमी को गाली दे दे या मार दे, कोई इंसान आज उतना ज्यादा अपने दिल के ऊपर और अपने ऊपर कंट्रोल करने वाला नहीं है कि सामने वाले को माफ कर दूं, कोई नहीं है। लेकिन इस्लाम ने इसको सिखलाया। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर एक बूढ़ी रोजाना जब उधर से चलते थे तो कूड़ा डाल देती थी। माजी आमदार धनाजीराव साठे, प्राध्यापक संदीप साठे, महेंद्र लंकेश्वर आदींनी भाषणातून पैगंबर यांचे विचार मांडले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, राजेंद्र चौरे, नगरसेवक शहाजी साठे, मुन्ना साठे, दिनेश जगदाळे, नागनाथ घाडगे, मदन मुंगळे, डॉक्टर विनोद शहा, नाना साठे, मुजीब तांबोळी, सिकंदर शेख, अजित शेख, अयुब खान शेख, जहीर मणेर, आसिफ अत्तार, फिरोज अत्तार आदींसह मान्यवर उपस्थित होते।